आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे सर्व त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी पण गौर आण ना ग. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून करू काय, तिची पूजापत्री केली पाहिजे, पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणेन. मुलं तिथून उठली आणि बापाकडे गेली. बाबा बाबा बाजारात जा, पुरणपोळ्यांचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही, गरिबी पुढे काही उपायच नाही. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून तो उठला, देवाचा धावा केला, तळ्याच्या काठी गेला आणि जीव द्यावा म्हणून निश्चय केला. इतक्यात संध्याकाळ झाली. त्याच्याजवळ एक म्हातारी सवाशीन आली. तिने त्याची चाहूल ऐकली, कोण म्हणून विचारलं, तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं, बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्या बाई कोण असं विचारल्यावर नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली. तेव्हा घरातील मडकं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवलच वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. तिने कन्यांची खीर बनवली आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदी झाले. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, मुला मुला मला नाहू घालायला सांग, पुरणपोळी घावन घाटल्याचं देवाला नैवेद्य करा. नाही काही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला आणि बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला नाहू घाल, असं सांगून तो स्वतः भिक्षेला उठून गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी हव्या असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशी खीर केली. सायंकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचती कसे करू, तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व काही नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, मी तुला येताना वाळू देईल, ती साऱ्या घरभर टाक, हंडांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात सगळीकडे टाक. असं केलंस म्हणजे हे धन कधीही कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली. गौर प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितलं, भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावं, दोन खडे घरी आणावेत, ऊन पाण्याने धुवावेत, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवावा, सवाष्णींची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी,
म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उतरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण।